नमस्कार, नातू प्रॉपर्टीज रियल इस्टेट कन्सल्टंट्स यांच्या यूट्यूब चॅनलच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपला पहिला व्हिडिओ आहे हाऊ टू बिकम आवर असोसिएट. आत्ता कोविड-19 बॅकग्राऊंडवरती ओव्हरऑल भारतामध्ये आणि जगातच सगळीकडेच सगळ्यांच्या नोकरीधंद्याच्यामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. ह्या बॅकग्राऊंडवरती आम्ही हा आमचा पहिला व्हिडिओ घेऊन येत आहोत, हाऊ टू बिकम अवर असोसिएट. नातू प्रॉपर्टीज आम्ही एक प्रोफेशनल रिअल इस्टेट कन्सल्टंट आहोत. सर्वसामान्य लोकांच्या भाषेमध्ये आम्ही रिअल इस्टेट ब्रोकिंग करतो. एक छोटासा ब्रीफ या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. तर पहिल्यांदा आपण बघूया रिअल इस्टेट फील्ड काय आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मुळात माणसाच्या मूलभूत गरजा समजल्या जातात. या गरजांमधली जी निवारा नावाची जी गरज आहे ती रिअल इस्टेट आहे. याच्यामध्ये माणसाला स्वतःच्या घराबद्दल आम्ही ज्या ज्या काही गोष्टींच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन लागतं त्या सेवा आम्ही पैसे घेऊन त्यांना प्रोव्हाइड करतो. त्यामध्ये प्रॉपर्टी दाखवण्यापासून ते प्रॉपर्टीचा व्यवहार फायनल करण्यापर्यंतच्या सगळ्या सुविधा आम्ही नातू प्रॉपर्टीजच्या अंडर ग्राहकांना देत असतो. रिअल इस्टेट फील्ड आत्ता सध्या एका मोठ्या अडचणीच्या कालावधीमधून जात आहे, पण त्याचबरोबर ज्यांना खरोखरीच प्रॉपर्टी राहण्यासाठी किंवा अशा गोष्टींसाठी इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी घ्यायची आहे ते लोक जरूर चांगल्या ब्रोकरच्या शोधामध्ये असतात. तर अशा लोकांना सर्व्हिस देण्यासाठी नातू प्रॉपर्टीज रिअल इस्टेट कन्सल्टंट्स काम करते. कुठल्याही रिअल इस्टेट व्यवहारामध्ये ब्रोकर का लागतो असा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. तर मुळात लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला जेव्हा घरासारखी मोठ्या तिकीट साईजची गोष्ट विकत घ्यायची असते त्यावेळेला आपण बरेच ऑप्शन शोधत असतो. नोकरदार माणसाला स्वतःचा नोकरी धंदा हा व्याप सांभाळून आपल्या बजेट आणि अपेक्षेप्रमाणे वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीज शोधणं, त्यांच्यातल्या लिगॅलिटीज तपासणं, त्या प्रत्यक्ष प्रत्येक साईटची हिस्ट्री काढणं, या गोष्टी वैयक्तिक रीतीने करणं थोडंसं अवघड जातं. ह्या बॅकग्राऊंडमध्ये बेसिकली रिअल इस्टेट कन्सल्टंटचा रोल अतिशय पुढे येतो. जो कस्टमरची रिअल इस्टेटची जी काही रिक्वायरमेंट आहे, मग ती घराची असू दे कमर्शियल शॉपची असू दे, ती रिक्वायरमेंट लक्षात घेऊन त्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे 5 ते 6 वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीज शॉर्टलिस्ट करून त्या कस्टमरच्या समोर ठेवतो, जेणेकरून कस्टमरचे कष्ट ॲक्च्युअल प्रॉपर्टी शोधण्यातले कमी होतात. आणि ही सगळी सेवा प्रोव्हाइड केल्याबद्दल रिअल इस्टेट कन्सल्टंट काहीतरी एक कमिशन घेत असतो. साधारणपणे ह्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये रिअल इस्टेट कन्सल्टन्सीज काम करतात. सर्वसामान्य लोकांचा रिअल इस्टेट ब्रोकर बरोबर काम करण्याचा अनुभव फार काही चांगला नसतो. मग नातू प्रॉपर्टीज काय वेगळं देतं असा प्रश्न लोकांना पडेल. तर मुळात ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. नातू प्रॉपर्टीजबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी ब्रीफ हिस्ट्री सांगतो की नातू प्रॉपर्टीज ही साधारणपणे 7 वर्षापूर्वी सुरू झालेली, 2013-14 आसपास सुरू झालेली एक प्रोप्रायटरी फर्म आहे. मिलिंद नातू मी स्वतः त्याचा प्रोप्रायटर आहे आणि माझ्याबरोबर माझी टीम काम करते. मला स्वतःला MNCs बरोबर काम करण्याचा 16 वर्षांचा अनुभव आहे. त्या अनुभवाचा फायदा घेऊन नातू प्रॉपर्टीजमध्ये आम्ही अशा प्रकारे वर्कफ्लो सेट केलेला आहे आणि अशा प्रकारच्या सिस्टीम्स अडॉप्ट केलेल्या आहेत जेणेकरून आमच्या कस्टमरला कमीत कमी कष्टामध्ये अतिशय प्रोफेशनल सर्व्हिस देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. या पद्धतीमध्ये आम्ही नातू प्रॉपर्टीज काम करतो. नॉर्मल ब्रोकर्स हे चौकामध्ये एका कुठल्या तरी कोपऱ्यावरती बसून त्या तिथे लोकांचे आलेले लीड्स मॅनेज करून त्यांना प्रॉपर्टी दाखवणे वगैरे अशा पद्धतीत काम करतात. आम्ही त्या पद्धतीमध्ये काम करत नाही. आम्ही अतिशय प्रोफेशनल CRM सिस्टीम्स अडॉप्ट केलेल्या आहेत. त्या CRM सिस्टीम्सला आणि रेरा ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्याला अनुसरून आम्ही काम करतो. आता हा व्हिडिओ जो आहे हा नातू प्रॉपर्टीजच्या बरोबर रिअल इस्टेट कन्सल्टंट म्हणून काम करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी बनवतोय. तर त्याच्यातली मॉडेल्स कुठली कुठली अवेलेबल आहेत आपल्याकडे काम करण्यामध्ये, तर ज्यांना वैयक्तिक लेवलवरती काम करायचं आहे त्यांच्यासाठी वर्किंग असोसिएट मॉडेल आहे, आणि ज्यांना स्वतःची टीम बांधून काही काम करायचं आहे त्यांच्यासाठी फ्रँचायसी मॉडेल आपण डेव्हलप केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे डॉक्युमेंटेड तयार आहे.
त्या डिटेलमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट वाटला आणि तुम्ही कॉलबॅक केले, नंबर आणि लिंक्स सगळे आम्ही कॉमेंटमध्ये देणार आहोत, त्याच्यावरती जर तुम्ही नंतर पाहिलं तर डिटेल वैयक्तिक फोन कॉल किंवा प्रत्यक्ष भेटीमध्ये सगळे शेअर केले जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रिअल इस्टेट कन्सल्टंट होण्यासाठी मला क्वालिफिकेशन काय लागतं, तर मुळात तुमच्या डोक्यातली ही एक जी काही कल्पना असेल ती काढून टाका की रिअल इस्टेट कन्सल्टंट होण्यासाठी क्वालिफिकेशन काहीही लागत नाही, परंतु मोटिवेशन आणि पेशन्स खूप मोठ्या प्रकारे लागतो. तर तुमचं बेसिक क्वालिफिकेशन तुम्ही 12वी असा, ग्रॅज्युएट असा, नसा, हार्डली मॅटर्स, परंतु अभ्यास करण्याची वृत्ती आणि सचोटीने काम करण्याची वृत्ती जर असेल, पेशन्स आणि पर्सिव्हिअरन्स जर असेल, तर तुम्ही रिअल इस्टेटचं कन्सल्टंटचं काम करून अतिशय उत्तम प्रकारे स्वतःचं करिअर घडवू शकता. आम्ही स्वतः त्याचं उदाहरण आहोत, प्रत्यक्ष भेटीगाठींमध्ये आपण ते डिटेल्स शेअर करू शकतो. हा पहिला एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा एक क्रायटेरिया तुम्हाला सांगितला. दुसरा क्रायटेरिया आहे त्याच्यातला नॉलेज बेस. ज्या वेळेला तुम्ही ह्याच्यात काम करायचं, ह्या फील्डमध्ये काम करायचं ठरवता, तेव्हा तुम्ही ज्या एरियात काम करणार आहात त्या एरियाची पूर्ण माहिती तुम्हाला लागते. तिथे कोणाकोणाची कन्स्ट्रक्शन चाललेली आहे, प्रत्येक बिल्डरची बॅकग्राऊंड, काही लिटिगेशन्स नाही आहेत ना, ह्या सगळ्याची चौकस माहिती तुम्हाला ठेवावी लागते. तिसरा मुद्दा आहे की तुम्हाला हे नातू प्रॉपर्टीज बरोबर असोसिएट रिअल इस्टेट कन्सल्टंट म्हणून काम करण्यासाठी काय काय लागतं, तर आपल्याला इंटरनेट कनेक्शन लागतं, तुमचा स्वतःचा अँड्रॉइड मोबाईल लागतो, लॅपटॉप लागतो किंवा डेस्कटॉप लागतो, आणि स्वतःची बाईक लागते. या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी लागतात, इन्फ्रास्ट्रक्चरल सपोर्ट, CRM सपोर्ट, मार्केटिंग सपोर्ट, हा सगळा तुम्हाला नातू प्रॉपर्टीज करून आम्ही प्रोव्हाइड करतो. तर नातू प्रॉपर्टीज तुम्हाला या सगळ्या क्षेत्रामध्ये काय प्रोव्हाइड करतं, तर पहिली गोष्ट इन्फ्रास्ट्रक्चरल सपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला एक CRM ऍक्सेस प्रोव्हाइड करतो. नातू प्रॉपर्टीज एक क्लाउड बेस्ड CRM सिस्टीम थ्रू ऑपरेट करतं, ज्याच्यामध्ये बायर्स आणि सेलर्सचा सगळा डेटा एकत्र स्टोअर केला जातो आणि काही विशिष्ट अल्गोरिदम्स वापरून त्याच्या रिलेटेड प्रॉपर्टी शोधणे, सजेस्ट करणे, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या जातात. त्या CRMचा ऍक्सेस तुम्हाला तुम्ही आमचे असोसिएट झाल्यानंतर प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला आमची एक स्वतःची युनिफाईड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म सिस्टीम आहे, त्या टेलिफोनिक कम्युनिकेशन सिस्टीमचा आम्ही तुम्हाला एक युजर आय डी पासवर्ड देतो, जेणेकरून तुम्ही आमच्या सेंट्रलाइज्ड कम्युनिकेशन सिस्टीम बरोबर 24/7 इंटरनेट थ्रू कनेक्टेड राहू शकता आणि वेगळी वेगळी टास्क प्रोव्हाइड करू शकता. ही टेलिफोनिक सिस्टीम स्वतःमध्ये अतिशय युनिक आहे आणि आत्तापर्यंत ती नवीन असल्या कारणाने अजून फार कुठे इम्प्लिमेंट केली जात नाही. याचा फायदा असा आहे की जे काही तुम्ही कम्युनिकेशन बिझनेस ऍक्टिव्हिटीजसाठी करता त्याच्यामध्ये फक्त कंपनीचे नंबर शेअर होतात, तुमचा पर्सनल नंबर कुठेही जात नाही. त्यामुळे काही कारणासाठी तुम्हाला जर पर्सनल आयुष्यातल्या काही पर्सनल गोष्टींसाठी वेळ काढायचा असेल, त्यावेळे ह्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही लॉग ऑफ केला की यू आर डिस्कनेक्टेड विथ द सिस्टीम. वन्स यू लॉग इन तुम्ही या सिस्टीम बरोबर पुन्हा कनेक्ट होता. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला ब्रँड सपोर्ट देतो. ब्रँड सपोर्टमध्ये आम्ही आमचे जे काही मार्केटिंग चॅनल्स आहेत वेगळे वेगळे, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑथोराइज्ड वर्किंग असोसिएट म्हणून एक एंटिटी आम्ही तुम्हाला प्रमोट करतो, तुमची एंटिटी प्रमोट करतो. त्याचबरोबर तुम्हाला स्वतः तुमच्या स्वतःच्या नावाचा नातू प्रॉपर्टीजचा विजिटिंग कार्ड्स प्रोव्हाइड केले जातात आणि तुम्हाला एक नेमप्लेट जी तुम्हाला साईट व्हिजिट करण्याच्या वेळेला लावणं बंधनकारक आहे ती प्रोव्हाइड केली जाते. मार्केटिंग सपोर्टमध्ये आपली स्वतःची एक इंडिजिनियस डिजिटल मार्केटिंगची टीम आहे जी डेडिकेटेडली आपल्या कंपनीच्या डिजिटल एक्झिस्टन्ससाठी काम करत असते. तर त्या कंपनी थ्रू आपण टोटल आपल्या ब्रँडचंच प्रमोशन करतो, ऑटोमॅटिकली तुमच्याकडे येणारा बिझनेस पण वाढत असतो. त्याचबरोबर ती सोशल मीडिया मार्केटिंग टीम जी आहे ती फेसबुक, गुगल माय बिझनेस आणि इंस्टाग्राम अशा वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती व्यवस्थित रीतीने कार्यरत असते, त्यात आपल्याला आपला वेळ वेगळा घालण्याची काही गरज राहत नाही. मार्केटिंग सपोर्टमध्ये रिअल इस्टेटचे जे काही पोर्टल्स आहेत, जसे की हाऊसिंग आहे, मॅजिक ब्रिक्स आहे, अशा सगळ्या पोर्टल्सचे आपण मोठे मोठे सबस्क्रिप्शन्स घेतलेले असतात, त्या सगळ्याचा ॲक्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो, जेणेकरून तुम्हाला वेगळी ती पोर्टलची जी काही फी असते ती पे करावी लागत नाही. आपल्या ब्रँडखालीच तुम्हाला हे सगळं पोस्टिंग करता येऊ शकतं. अशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता. काम कसं करायचं हे आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देतो इथे आल्यानंतर. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की हे सगळं केल्यानंतर मी किती कमावणार. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की तुम्ही इथे वर्किंग असोसिएट म्हणून काम करत आहात, सॅलरीड एम्प्लॉई म्हणून नाही. त्यामुळे तुम्हाला मंथली सॅलरी कुठलीही नाही. पण तुम्ही जर मोटिवेटेड असाल,
स्वतःचा धंदा सदृश काहीतरी प्रमोट करून पैसे कमवायचा विचार करत असाल तर स्काय इज द लिमिट. रफली सांगायचं झालं तर नातू प्रॉपर्टीजला जे काही कमिशन प्राप्त होतं तुमच्या पर्टिक्युलर वैयक्तिक डीलमध्ये त्याच्यातला तुम्हाला एक पर्सेंटेज शेअर केला जातो. आणि जसं जसं तुम्ही तुमचे इंडिपेंडंट होत जाता, तुमचा अनुभव वाढत जातो, तसं तसं तुमचं पर्सेंटेज शेअरिंग वाढवलं जातं. किती पर्सेंट देणार, काय देणार हे आपण प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये बोलूच या, कारण त्या काही वेगळ्या वेगळ्या गोष्टींवरती पॅरामीटर्सवरती त्या गोष्टी अवलंबून असतात, त्या आपण प्रत्यक्ष भेटीमध्ये बोलू शकतो. पण एक खात्री मी तुम्हाला नक्की देऊ शकतो की तुम्ही एक बेसिक लेवलची नोकरी जी करून जे काही उत्पन्न कमवता त्याच्यापेक्षा नक्कीच तुम्ही जास्ती चांगलं उत्पन्न वर्किंग असोसिएट या मॉडेलमध्ये आमच्याबरोबर राहून कमवू शकता. नातू प्रॉपर्टीज रिलेटेड ज्या काही लिंक्स आहेत, जसं की नातू प्रॉपर्टीजची वेबसाईट, फेसबुक पेज, गुगल माय बिझनेस पेज, इंस्टाग्राम, याच्या सगळ्याच्या लिंक्स ज्या आहेत त्या खाली कॉमेंट्समध्ये दिलेल्या आहेत. जरूर त्या जाऊन बघा. नातू प्रॉपर्टीजची वेबसाईट ही अतिशय इंटरॅक्टिव्ह वेबसाईट आहे. नातू प्रॉपर्टीजकडे असलेल्या सगळ्या प्रॉपर्टीज त्याच्यावरती तुम्हाला गुगल मॅप्स वापरून आणि वेगळे वेगळे फिल्टर्स वापरून बघता येतात. त्याच सगळ्या वेबसाईटच्या लिंक्स त्याच पद्धतीने फिल्टर्स सकट कस्टमरला आपण प्रोव्हाइड केलेल्या असतात, जेणेकरून कस्टमर स्पेसिफिक प्रॉपर्टीसाठी आपल्याला कॉन्टॅक्ट करतो. अशा वेगळ्या वेगळ्या मार्केटमध्ये फारशा प्रचलित नसलेल्या गोष्टी आणि टूल्स वापरून नातू प्रॉपर्टीज काम करतं. डिटेलमध्ये बोलण्यासाठी 8883156 या फोनवरती एक्सटेन्शन नंबर 10 संपर्क करा. मला असं वाटतं की ही एक छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला आहे, ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुमच्या ज्या काही कॉमेंट्स आहेत त्या जरूर कळवा. धन्यवाद.